आता एक दुर्दैवी आणि हृदयद्रावक अशी बातमी. मध्य रेल्वे खोळंबल्याचा फटका एका आईला बसलाय. थांबलेल्या लोकलमधून ट्रॅकवर उतरत असताना 4 महिन्यांचं बाळ हातातून निसटलं आणि थेट नाल्यात वाहून गेलं. ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान अंबरनाथ लोकल थांबलेली असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. या बाळाची आई भिवंडीला राहणारी. ती 4 महिन्यांची तान्हुली मुलगी आणि आजोबा असे मुंबईत KM रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेले होते. तिथून परतत असताना लोकल सेवा ठप्प झाली. लोकल 2 तास उभी असल्यामुळे बाळाची आई आणि आजोबा खाली उतरून रेल्वे ट्रॅकवरून चालत होते. त्यावेळेस हे 4 महिन्यांचं बाळ आजोबाच्या हातातून निसटलं आणि वाहत्या नाल्यामध्ये पडलं. पिता पोगुळ असं या 4 महिन्यांच्या तान्हुलीचं नाव. दुपारी 2:55 ही दुर्दैवी घटना घडली आहे. ही चिमुकली नाल्यात पडताच मातेनं हंबरडा फोडला. नाल्यात पडलेल्या बाळाचा अग्निशमन दल आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचे आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आता शोध घेत आहेत. मात्र नाल्याला पाण्याचा मोठा प्रवाह असल्यामुळे बाळ शोधण्यामध्येही अडथळे निर्माण झाले. अरे थोडा पुढे बघ ना. साडेबाराला काय निघालो KM हॉस्पिटल पासून. सगळे निघाले म्हणून आम्ही निघालो. तर पहिल्या माझी पोरगी खाली पडली. मी त्या पोरीला धरलो. मी जातो पोरगी पण खाली पडली. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहे आणि शेवटी काही गोष्टी काही दुर्घटना या पावसात होऊ नये यासाठी प्रशासन जेवढी काळजी घ्यायची तेवढी घे. विकासाचा ध्यास म्हणजे